काल संध्याकाळीच उद्यमनगर भागातील रस्ते चकचकीत करण्यात आले होते गेल्या अनेक महिन्यांची अडचण दूर झाली होती डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर चोवीस तासाच्या आतच खोदाई करण्यात आल्यानं संताप व्यक्त होत आहे उद्यमनगर भागामध्ये हा प्रकार घडला आहे उद्यमनगर येथील जुनी पाईप फॅक्टरी ते गोडबोले स्टॉपपर्यंतचा रस्ता काल संध्याकाळी चकचकीत करण्यात आला होता पाईप फॅक्टरीसमोर राहणाऱ्या नागरिकांना पाणी येत नसल्यामुळे डांबरीकरण केलेल्या भागात रस्ता खोदण्यात आला आहे या भागातील पाणी अचानक बंद झाल्यानं नागरिकांनी तक्रार केल्यावर पाणी विभागाच्या कामगारांनी येऊन रस्ता खोदला आहे आणि दुरुस्तीचं काम सुरू केलं आहे डांबरीकरण झाल्यानंतर मुळात पाणी बंद झालंच कसं हा प्रश्न नागरिकांना पडला आहे नगर परिषदेनं पाणी योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचं डांबरीकरण करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी काम पूर्ण झाल्यानंतर डांबरीकरण सुरू केलं आणि संपवलं देखील पण या दरम्यान नळपाणी योजनेमध्ये बिघाड झाला कसा असा प्रश्न निर्माण होतो आहे यावरून नव्या नळपाणी योजनेमध्ये त्रुटी दिसून येत आहेत यावर नगर परिषदेचं प्रशासन काय कारवाई करणार आहे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो आहे कारण जनतेचे पैसे अशामुळे वाया जात आहेत नव्या नळपाणी योजनेची पाईपलाईन पुन्हा एकदा तपासून घ्यावी अन्यथा संपूर्ण शहरभर खड्डे मारावे लागतील अशा प्रतिक्रिया सजग नागरिकांमधून येत आहेत जमीर खलफे माय कोकण रत्नागिरी आपल्या अवतीभोवतीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा माय कोकण यूट्यूब चॅनलला